नमस्कार मित्रांनो, कोकणी प्रवर्तक या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। कशात सर्वे ठीक ना? तर चला आज नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन येणार आहोत आणि हा विषय म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत विषय आहे। कारण ह्या निसर्गामध्ये राहण्यासाठी, ह्या सृष्टीमध्ये राहण्यासाठी प्रत्येक मनुष्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। मग आरोग्य कशावर असतं? तर तुमच्या खाण्यापाण्यावर आरोग्य असतं। तर अशाच आपल्या खाद्यान्नांवर आज मी व्हिडिओ हा टाकणार आहे। तर चला तो व्हिडिओ आपण पाहूया। तो व्हिडिओ ॲक्च्युली आहे आपल्या खाद्यान्नातील महत्त्वाचा घटक, म्हणजे ज्याप्रमाणे तांदूळ खातो, गहू खातो, त्याचप्रमाणे नाचणीलाही त्याचप्रमाणे महत्त्व आहे। तर ह्या नाचणीवर आपण व्हिडिओ करणार आहोत। तर चला पाहूया नाचणीचं महत्त्व आणि माहिती। मित्रांनो, अशा पद्धतीचं असतं नाचणी बियाणं। नाचणी बियाण्याचं जर आपण वर्णन केलं किंवा शेती केली तर ही शेती वर्कस भागाला होते। ह्याला ह्या पिकाला पाणी कमी असलं किंवा ऊन जास्त असलं तरी ह्याचे रोप असतात ते जीव पकडत असतात, म्हणून ह्या वर्कस भागामध्ये केली जाते। आपण जर कोकण पट्ट्याचा विचार केला तर कोकण पट्ट्यामध्ये काहीच भाग आहे, ह्या काहीच भागांवर, वर्कस भागांवर ह्या नाचणीच्या पिकाचं उत्पन्न घेतलं जातं। मग कोकणातील काही भागांमध्ये जास्तीत जास्त लोकांचं खाद्यान्न हे नाचणीचं पीक आहे। मग वेगवेगळ्या प्रकारच्या नाचण्यांचे पदार्थ बनवले जातात, नाचण्यांच्या भाकऱ्या बनवल्या जातात, नाचण्यांचे पापड बनवले जातात, नाचण्यांचे लाडू बनवले जातात, असे विविध प्रकार हे नाचण्यांपासून बनवले जातात। आपण पाहू शकतो की हा मोठा प्लॉट आहे, हा प्लॉट इथल्या शेतकऱ्याने, म्हणजे आमचाच प्लॉट आहे, तर इकडच्या शेतकऱ्याने हा नाचण्यांचा प्लॉट बनवलेला आहे। मग त्यांचं उपजीविका त्याचप्रमाणे असते, मग सकाळी नाचण्याची भाकरी, दुपारी नाचण्याची भाकरी आणि संध्याकाळी भात वगैरे किंवा नाचण्याची भाकरी, अशा पद्धतीने इकडच्या शेतकऱ्यांचे खाद्यान्न असते। आपण पाहायला गेलं तर नाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, लोह असतं, आणि कॅल्शियम आणि लोह पुरेपूर साठा असल्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी किंवा अशक्त व्यक्तींच्या ताकदीसाठी ह्या नाचणी जर आपण त्यांना जर खाद्यान्नामधून दिलं तर नक्कीच त्यांची, लहान मुलांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अशक्त व्यक्तीला शक्ती येणार आहे। म्हणून मित्रांनो, तुमच्या आमच्या खाद्यान्नामध्ये, अन्नांमध्ये नाचणीचा समावेश केला पाहिजे। ह्या नाचणी पिकाचं महत्त्व जाणलं तर नाचणी पिकांची शेती ही आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतेच। तर एखाद्याला मधुमेह झाला असेल तर नाचणी पिकांचं सेवन करणं खूप गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोह असल्यामुळे आपल्या शरीराला लागणारं कॅल्शियम व लोह हा पुरेपूर फायदा ह्या नाचणी या खाद्यान्नांपासून मिळत असतो। म्हणून त्वरित जाऊन आपण मार्केटमध्ये जाऊन, आपल्याजवळ जर शेतकरी असतील तर त्वरित जाऊन नाचणी पिकांचं आपल्या भोजनमध्ये, आपल्या अन्नांमध्ये याचा समावेश केला पाहिजे। खेळाडू असतील तर त्यांच्या क्षमतेसाठी, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रतिकूल खेळासाठी आपण या नाचणी पिकांचं आपण सहभाग केला पाहिजे। तर नक्कीच मित्रांनो, मधुमेहासाठी, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीसाठी, त्याचप्रमाणे खेळाडूंच्या शक्तीसाठी ह्या खाद्यान्नाचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे। मग लहान मुलं खात नसतील किंवा खेळाडू खात नसतील तर विविध प्रकारे बनणाऱ्या वस्तू, मग ह्या वस्तू आहेत लाडू, पापड, ह्या गोष्टींचा समावेश करून आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपणाला शक्ती मिळली पाहिजे। ह्याची शेती आपण पाहिलं ती शेतकरी खरीप हंगामामध्ये केली जातात। ह्या शेतीला कमी जरी पाणी मिळालं तरी ह्यांची रोपं हे जमिनीमध्ये जीव घेत असतात, परंतु चिखलामध्ये लावलं तर ह्याचे रोप हे जास्तीत जास्त जगू शकत नाही, परंतु ऊन जास्त असलं आणि लावलं तर ह्याचे पीक जास्त घेत असतात। अशा पद्धतीने नाचणीचे महत्त्व आहे। मित्रांनो, माझी एक विनंती आहे की जास्तीत जास्त तुमच्या खाद्यान्नांमध्ये ह्या नाचणीचा समावेश करायचा आहे आणि तुम्हाला समजेल की जास्तीत जास्त कशा पद्धतीने याचा फायदा होत असतो। एखादा कष्ट करणारा व्यक्ती असला, म्हणजे खूप कष्ट करणारा व्यक्ती असला
तर त्याला हे नाचणे आपण पाहू शकतो की नाचणे खूप महत्त्वाचे आहेत, की ज्याला त्याच्या शरीरामध्ये लागणारं प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, त्याला जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा प्रामुख्याने ह्या नाचणीमधून मिळणार आहे। म्हणून लवकरात लवकर ह्या नाचणीचा तुमच्या खाद्यान्नांमध्ये समावेश करा आणि जास्तीत जास्त स्वतःला तंदुरुस्त बनवा। ह्या नाचणी पिकाची लागवड पाहिली तर मी माझ्याकडे फोटो असले तर दाखवीनच तुम्हाला, परंतु ह्या दोन रोपांच्यामध्ये अंतर किती असतं तर 20 ते 25 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवायचं असतं, आणि अंतर ठेवून हे ठोंब्याने ठोंबा पाडतात आणि त्याच्यामध्ये थोडंसं खत टाकतात आणि त्यानंतर रोपं लावली जातात। अशा पद्धतीने ह्या नाचणी पिकाचे हे आहे, गुरे वगैरे खातात, त्याच्यासाठी कुंपण केलेली आहे, परंतु अशा पद्धतीने मग जून महिन्यामध्ये ह्यांची एक रोपटा केला जातो, त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर ह्यांच्या रोपटे मोठे होत असतात आणि त्यानंतर मग रोपं काढून ती त्यानंतर मशागत शेती केल्याच्यानंतर, नांगरणी वगैरे केल्याच्यानंतर ठोंबे पाडून ह्यांची लागवड केली जाते। मग ह्याची लागवड कशी केली जाते तर ह्याची लागवड ही पाऊस कमी असेल त्याचप्रमाणे पाणी जर साठलं नसेल शेतीमध्ये तेव्हाच केली जाते, आणि एखाद्या वेळेला पाऊस समजा जास्त झाला तर ज्याप्रमाणे पावसाच्या वेळेला जेवढं उत्पन्न मिळणार नाही त्याच्यापेक्षा अधिक उन्हामध्ये उत्पन्न मिळणार आहे। आता ह्याचा कलर आहे हिरवा, आता ह्याला दाणे पकडतील आणि त्यानंतर थोडा थोडा कलर हा तांबूस कलर होईल, आणि कलर हा कशा पद्धतीने होईल तर अशा पद्धतीने कलर होईल, अजून डार्क कलर होईल आणि त्यानंतर आपण समजू शकतो की हे दाणे झालेले आहेत। मग नंतर वेचतात कसे तर इथे वेचतात आणि अशा पद्धतीने वेचून त्यांना घरीमध्ये नेत असतं, सुकवलं जातं आणि त्यानंतर त्यांना झोडतात आणि दाणे काढत असतात। याच्या पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेनच, परंतु उत्कृष्ट प्रकारे चवीला आहे आणि चांगल्या पद्धती आपल्या शरीराला फायदा देणारे आहे। तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने नाचणीची माहिती आहे, मी तुम्हाला तुमच्या आमच्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये ह्या नाचणीची माहिती दिली आहे, तर नक्कीच तुमच्या खाद्यान्नांमध्ये ह्या नाचणीचा समावेश करा, तुम्हाला नक्कीच फायदा देणारी आहे, तुमच्या येणाऱ्या पिढीला फायदा देणारी आहे। तर नक्कीच तुम्ही नाचणी ह्या खाद्यान्नाचा समावेश करा। मी पुढील व्हिडिओमध्ये नाचणी कशा पद्धतीने ह्या कणसाद्वारे बाहेर काढतात याचा मी नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पोहोचवणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, अशाच कोकणी प्रवर्तक या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।